त्यावेळी कोणाला काही विशेष गुणधर्म बघायचे, त्याच्यामध्ये पहिला आणि महत्वाचा गुणधर्म बघायला लागला त्रिकोणाचा तीन कोणांच्या मापांची बेरीज 180 अंशाचा. त्रिकोणात तीन कोण असतात, आकृतीमध्ये त्रिकोण 3 3 दाखवलेला आहे. आता या त्रिकोणात जे तीन कोण आहेत, कोण डी कोण ई आणि कोण एफ, माप कोण डी आणि माप कोण ई आणि माप कोण एफ बरोबर 180. माप कोण हा डी आणि माप कोण एफ आणि माप कोण ई बरोबर इथे 180 अंश. त्रिकोण तीन कोणाचा मापन बेरीज 180 अंश असते. त्यानंतर दुसरा आणि महत्वाचा गुणधर्म बघायला आपल्याला, त्रिकोणाच्या बाह्य कोणाचे माप हे त्याच्याशी असंलग्न असलेल्या आंतरकोणांच्या मापांच्या बेरीज एवढे असते. आता आकृतीमध्ये त्रिकोण ए बी सी दाखवले, कोण ए सी डी हा काय आहे, त्याचा बाह्य कोण आहे. म्हणजे आता माप कोण ए सी डी हा जो बाह्य कोण आहे, याचं जे माप आहे ते त्याच्या कोण माप कोण ए सी ए डी, माप कोण सी ए डी आणि माप कोण ए बी सी ए बी सी या दोन मापांच्या बेरीज एवढं असतो. आणि तिसरा आणि महत्त्वाचा गुणधर्म बघायला आपल्याला, त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंच्या लांबीची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा अधिक असते. त्रिकोणात तीन बाजू असतात, त्रिकोणाच्या आकृतीमध्ये त्रिकोण पी क्यू आर दाखवले आहे. त्रिकोणात तीन बाजू, बाजू पी क्यू, बाजू क्यू आर आणि बाजू पी आर. त्याच्यामध्ये लेंथ पी क्यू म्हणजे पी क्यू बाजूची जी लांबी आहे, पी क्यू बाजूची लांबी अधिक लेंथ पी आर, पी आर बाजूची लांबी, या दोन्हीची जी बेरीज आहे ही तिसऱ्या बाजूपेक्षा काय असते, मोठी असते. म्हणजे लेंथ पी क्यू अधिक लेंथ क्यू आर इज ग्रेटर दॅन लेंथ क्यू आर. हा झाला तिसरा आणि महत्वाचा गुणधर्म.